नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। नमस्कार, मी ऋतुजा। नेवासेतील सौंदाळा ग्रामस्थांचा जिल्हा परिषद कार्यालय समोर आमरण उपोषण। सरपंचांकडून होत असलेल्या अपहाराची चौकशी करण्याची मागणी। ग्रामपंचायत सौदाळा तालुका नेवासा अहमदनगर येथील ग्रामपंचायत कार्यालयात मागील 4 वर्षांपासून विविध योजना राबवल्या गेल्या। या योजनेत अनेक आर्थिक गैरव्यवहार घडल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आहे। 14व्या तसेच 15व्या वित्त आयोगाच्या आलेल्या रकमेत बराचसा अपहार झाला असून त्यात कामे न करता बिले काढली, चुकीच्या पद्धतीने निविदा प्रसिद्ध करून सोयीचे ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाची कामे करणे, बाजार भावापेक्षा वाढीव दराने वस्तू खरेदी करणे, रस्त्यावर मुरूम टाकलेला नसताना देखील मुरूम टाकल्याचे बिल काढणे, ऑफिस सदिच्छा नावाखाली जास्तीच्या रकमा लावणे इत्यादी असे अनेक गैरप्रकार या ग्रामपंचायत कार्यालयात झालेले असून गावातील सार्वजनिक विहीर झाकण्यासाठी वापरलेल्या जाळीची किंमतही 20 ते 25 हजारांच्या आसपास असताना तिचे बिल सुमारे 1,50,000 रुपये इतके काढले आहे। दलित सुधार योजनेतील कामात देखील मोठा अपहार झाला असून ते सगळे काम हलक्या दर्जाचे झाले आहेत। तरी आपण ग्रामपंचायत सौंदाळा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथील ग्रामपंचायत कार्यालयात होत असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सौंदाळा ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हा परिषदेच्या कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषण करताना ग्रामपंचायत सदस्य उषा बबन आरगडे, रामकिशन चामुटे, कानिपनाथ आरगडे, गोरक्षनाथ आरगडे, नंदू आरगडे, रघुनाथ आरगडे, विलासराव आरगडे, प्रहार संघटनेचे अभिजित पोटे, साहेबराव काते, सुरेश अडागळे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझं नाव चामुटे राजेंद्र जनार्दन, गाव सौंदर। आम्ही इथं उपोषणाला बसलो आहोत। त्याचं कारण असं आहे, आमच्या गावाची जलजीवन मिशनची विहिरीचं आणि टाकीचं काम चालू आहे। ते काम सरपंच आणि सौंदर्यामध्ये सरपंचाच्या स्वतःच्या चुलत्याच्या वावरामध्ये विहीर धरलेली आणि पाण्याची टाकी त्यांनी स्वतःच्या वावरात नेलेली आणि ती पण पाण्याची विहिरीची जागा दिलेली, ती जागा एकदम आता जी विहिरीचं काम चालू केलं ती चुकीच्या ठिकाणी चालू केलं। ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी विहिरीची मंजुरी घेतलेली आहे तिथं विहिरी चालू नाही, ती दुसरीकडेच विहीर चालू आहे। आणि आमच्या मागण्या अशा आहेत ती पाण्याची टाकी गावाच्या मधोमध घेतली पाहिजे आणि विहिरीची जागा ज्या ठिकाणी तुम्ही जागा बक्षीसपत्र करून घेतलं त्याच ठिकाणी ती विहीर व्हायला पाहिजे। शिवाय त्या विहिरीला रस्ता नाही आहे, तो रस्ता व्हायला पाहिजे। एवढ्या आमच्या मागण्या आहेत, तोपर्यंत आम्ही उठणार नाही। आणि ग्रामपंचायतमध्ये भरपूर भ्रष्टाचार झालेला आहे, ती चौकशी व्हा। मी सौंदाळा ग्रामस्थ नारायण आरगडे। आमच्या गावामध्ये जे सरपंच आहेत त्यांनी सर्व योजना आपल्याच फायद्याच्या करून घेतलेल्या आहेत। टाकी स्वतःच्या वावरात दिलेली आहे आणि गावातली जी सिंगल फेज आहे वस्तीवरली ती सुद्धा स्वतःच्या वस्तीवरच आहे। कोणत्या योजना आल्या तर यांनाच लागतात। कारखान्याची नोकरी असली स्वतःला लागते, आणखीन तुमच्या सबस्टेशनची नोकरी असली स्वतःला लागते, अंगणवाडी असेल तर स्वतः बायकोचा तिथं लागते। अनेक गोष्टीच्या ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार आहे। नरेगा योजनेमध्ये सुद्धा भरपूर भ्रष्टाचार आहेत। भरपूर बोगस हजऱ्या लावून यांनी बिलं काढलेली आहेत। आणि सौंदाळा ग्रामस्थांची एकच मागणी आहे, आता जलजीवनचा सुधारित आराखडा झाला पाहिजे, पाण्याची टाकी मधोमध झाली पाहिजे, त्या टाकीसाठी विहिरीसाठी रस्ता पाहिजे, अशा अनेक मागण्या आहेत। आणि भ्रष्टाचार जो केला त्याची चौकशी झाली पाहिजे। आज आम्ही जिल्हा परिषद कार्यालयासमोर सौंदाळा ग्रामस्थ आमरण उपोषणात बसलो आहोत। आमच्या मागण्या आहेत की सौंदाळा गावामध्ये गावठाणमध्ये टाकीचं काम सुरू व्हायला पाहिजे, गावठाणमध्ये टाकी बांधून व्हायला पाहिजे। आणि विहिरीचा वगैरे तो आरखडा चुकलेला आहे, सरपंचाने त्या ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे, त्याची चौकशी होऊन कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळायला पाहिजे। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24 अहमदनगर। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।